नवीन वर्षात संपूर्ण करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुमारे 400 CCTV लावण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर करंजाडेमधील सेक्टर 6-1 या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून नागरिकांनी नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे गिफ्ट मिळणार आहे. वर्षभरात करंजाडेवासियांची पाणी, वीज, आरोग्य सुविधा, गटारे, रस्ते यासह विविध समस्या मार्गी लावून पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अवघ्या 1 वर्षात विविध प्रकारची 31 विकास कामे मार्गी लावण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले. करंजाडे ग्रामपंचायतीची स्थापना 1 एप्रिल 1956 साली झाली. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर शेकापक्षाची एक हाती सत्ता होती. मात्र मागील वर्षी भाजपने शेकापक्षाची सत्ता उलथून लावली आणि ग्रामपंचायतीवर भाजपचे 11 पैकी 10 सदस्य निवडून आले. करंजाडे ग्रामपंचायतीत सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सत्तेला 1 वर्ष पूर्ण झाले असून वर्षभरात करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांची तसेच प्रस्तावित विकास कामांची माहिती देण्यासाठी मंगळवारी करंजाडे ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, सदस्य सुरज शेलार, देवकू वाघे, बिपिन गायकवाड, नंदकुमार भोईर, प्रीती शहारे, अनिता भोईर, शिल्पा नागे, आतिश साबळे, प्रिया फडके, कल्पना गायकर, ग्रामसेवक देवकर, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्ण शेलार, भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, शहर उपाध्यक्ष नाथाभाई भारवाड, गणेश मोरे, संतोष विखारे, राज इंगळे, सागर कदम, गणेश प्रबळकर, विजय ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केक कापून आनंद साजरा केला. तसेच नवीन वर्षात आणि यापुढील 4 वर्षात करंजाडेमधील सर्व नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायत कटिबद्ध राहणार असल्याचा संकल्प केला. नमस्कार, मी मंगेश तानाजी शेलार, करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच. नमस्कार, आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे की आज आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. त्याबद्दल मी सर्व जनतेचे, खास करून आमच्या पाठीमागे ज्यांचा आशीर्वाद आहे, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमच्यासाठी खंबीरपणे उभे असणारे आमचे दोन्ही आमदार प्रशांत शेठ ठाकूर, महेश बालदी साहेब, यांचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. तसेच पत्रकार परिषद आज इथे उपस्थित होती त्यांचेही आभार मानतो आणि माझ्या जनतेचे आभार मानतो. आज आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 1 वर्षामध्ये आम्ही अनेक विविध विकास कामं केलेली. त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो, आम्ही टोटल वर्षभरात 31 विकास कामं केलेली आहेत. त्यामध्ये पहिला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं करंजाडेचा प्रवेशद्वार होता, जो मेन एंट्री कमानी प्रवेशद्वार, तो आम्ही पहिला तो सुरुवातीला काम केलेला. त्यानंतर करंजाडे ग्रामपंचायत ही करंजाडे गाव नसून एक शहर आहे. त्या शहरामध्ये अनेक लोक राहायला आलेले आहेत, त्यामुळे आम्ही करंजाडे पाण्याचा प्रश्न पहिला सर्वात पहिले सॉल्व केलेला. कारण की पहिले करंजाडे सेक्टर 6-2 टाकी होती, जल याची टाकी, त्या टाकीतून पहिले पाणी यायचं. नंतर आम्ही सेक्टर 6 एक नवीन कनेक्शन घेतला, आमदार महेश बालदी साहेबांचं त्यांचं पाठबळ करून आम्ही एक MGP नवीन कनेक्शन घेतला. त्या कनेक्शनमार्फत आपण सेक्टर 6 150 ML लाईन घेतली, त्यामुळे करंजाड्याचा बहुतेक पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. तसेच ग्रामपंचायत करंजाडेसाठी आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. काय इमर्जन्सी कधी कुठं काय लागतो त्यासाठी ॲम्ब्युलन्स आम्ही ठेवलेली आहे. त्या ॲम्ब्युलन्सही फ्री कॉस्ट ठेवलेली आहे. तसंच गणपती विसर्जन घाटासाठी गणपती विसर्जन घाट बनवलेलं आहे, तोही झालेला आहे. परत आपला टाटा पॉवरचा एक रोड आहे, तो 30 लाखाचा, तोही काम आम्ही केलेले आहे. अशी अनेक विकास कामं केलेली आहे. त्यामध्ये कॉलनीसाठी आम्ही बेंचेस दिलेले आहेत, परत डस्टबिन वाटलेले आहेत, परत अनेक कॉलनीसाठी समस्या आहेत. त्यामुळे आम्ही आता करंजाडेवासीमध्ये रोडचा मोठा गंभीर विषय होता, तर शुल्कला पाठपुरा करून करंजाडेमध्ये आम्ही टोटल 14 कोटीचा पाठपुरा शुल्क करून 14 कोटीचं काम आम्ही काढलेलं आहे आणि तोही रोडचं काम आता चालू झालेलं आहे. आणि नक्कीच 1-2-3 महिन्यामध्ये करंजाडे ग्रामपंचायतीचे रोड सर्व चकाचक होतील. तसेच करंजाडे कॉलनीसाठी गार्डनचा एक विषय भरपूर फार गंभीर होता, त्यामुळे आम्ही शुल्कवर पाठपुरा करून तो गार्डनचाही पाठपुरा केलेला आहे. आणि आता प्लॅन आलेला आहे नवीन, आणि सेक्टर 3 शिवमध्ये आपला शिर्वी समय मंदिराच्या तिथे आपला मोठा गार्डन 3 एकरमध्ये गार्डन संपूर्ण बनवणार आहेत. परत पाण्याचा विषय आहे, आता 1 सेक्टर 6 नवीन आम्ही टाकी बांधणार आहे, तोही शुल्कगड पाठपुरा आहे. अनेक अशी विकास कामं आम्हाला करायची आहेत, ते पाठपुरा करून नक्कीच माझे सहकारी सर्व, माझे सदस्य असतील, उपसरपंच साहेब असतील, आमचे ज्येष्ठ सर्व बलिराम म्हात्रे, कर्णाशेठ शेलार, दोन्ही आमदार यांचा नेहमी मला पाठबळ असतो. काही कुठलंही काम करत असलं माझ्यापाठी सर्व साथी जे असतात, नाताबाई, अनेक आमचे सर्व सदस्य, माझे गावकरी, माझे कॉलनीतली सर्व लोक
नक्कीच मला सर्व पाठबळ करून जे काही कामं करायचं आम्ही कुठलंही काम करायचं असलं तरी पण सर्वांशी चर्चा करतो, नंतर सर्वांचा साथ असतो, आमचे ग्रामसेवक आले नक्कीच शिडकोचाही सर्वांचा आभार मानतो. एका वर्षात त्यांनी आम्हाला रोडचं काम झालं, गार्डनचाही प्रस्ताव केलेलं आहे, अशा अनेक आम्हाला 5 वर्ष कामं करायचं आहे. नक्कीच जनतेचं म्हणणं आहे बाबा सर्व कामं झाली पाहिजे, पण आत्ताच आम्हाला 1 वर्ष झालं आहे. 1 वर्षामध्ये आम्ही टोटल 31 कामं केली आहेत विकास कामं, अजून 4 वर्षामध्ये नक्कीच चांगली कामं करीन. आणि जो तुम्ही आम्हाला विश्वास ठेवला तो विश्वासाला तडा न जाता नक्कीच 5 वर्षात जे जी आपली कामं होती जी आम्ही अजेंडावर घेतलेली होती त्या अजेंडाची पार पडू. धन्यवाद. नमस्कार, मी बलिराम नारायण म्हात्रे. मी ह्या पंचायतीमध्ये जवळजवळ 30 वर्ष काम केलेला माणूस आहे. आज मी भारतीय जनता पक्षाचा तालुका उपाध्यक्ष आहे. गेल्या वर्षी मित्रांनो, गेल्या वर्षी आम्ही एक इतिहास घडवला. इतिहास घडवला सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. त्या ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून ह्या करंजाडे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. आणि गेल्या वर्षी बरोबर 20 डिसेंबरला आम्ही या सर्वांच्या सहकार्याने ती सत्ता उलटून टाकली आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही या पंचायतीवर रोवला. त्यासाठी आम्हाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं सहकार्य लाभले, आमदार प्रशांत शेठ ठाकूर, आमदार महेश बालदी आणि तमाम करंजाड्याच्या जनतेचा लोकांचा प्रेम मिळाला. आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो का, आम्ही सतत सांगत होतो बदल हवा आहे, बदल हवा आहे, नया हा ये. लोकांनी इतका बदल केला, इतका बदल केला, जुना कोण ठेवलाच नाही, पूर्ण नवा करून टाकला. 11 पैकी 10 सदस्य आमचे निवडून आले ना सरपंच पण आला, जुना व्यक्ती औषधाला सुद्धा राहिलेला नाही, असा आमचा हा पॅनल निवडून आलेला आहे. आणि याचं सर्व श्रेय मी भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या तमाम कार्यकर्त्यांना देत आहे. मित्रांनो, 1 वर्षामध्ये आपल्या सरपंचांनी, उपसरपंचांनी, आता ह्या बॉडीनी सगळ्यांच्या सहकार्याने 20 ते 22 कामं केलेली आहेत. 1 वर्षामध्ये आपण 20 ते 22 कामे केलेली आहेत. आणि त्याच्यासाठी आणि कामं सरपंचांनी अशी केलेली आहेत का, कुणालाही अशी उदासीनता दाखवलेली नाही. बौद्ध वाड्यासाठी तिथं कामं केलेली आहेत, गणेशनगरसाठी आता आमचे बोललेच नाही की गणेशनगरसाठी आम्ही कामे केलेली आहेत, आदिवासी वाडा जिथं आता सुरेश शेलार बोलली आदिवासी वाड्यासाठी आम्ही कामे केलेली आहेत, पाड्यासाठी कामं केली आहेत, गावासाठी कामे केली, कॉलनीसाठीसुद्धा, आता शहारेमाडे म्हणलं कॉलनीसाठीसुद्धा पाण्याचा भीषण प्रश्न होता सेक्टर 5 आणि 6 तोसुद्धा सरपंच आणि त्यांच्या टीमने सोडवलेला आहे सगळ्यांच्या सहकार्याने, आमदारांच्या सहकार्याने. असे हे कामाचं एक घोडदोड चालू आहे. म्हणजे मी तर सांगतो 5 वर्षात जेवढी कामं नसतील झाली ती 1 वर्षात आम्ही केलेली आहे सगळ्यांच्या सहकार्याने. आणि ही हे टेम्पो आम्हाला पुढं ठेवायचं आहे. आणि तुम्हाला सांगायला अजून एक वाटतो का, सरपंच ही कामांच्या बरोबर योजनासुद्धा राबवतात. आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ज्या योजना आहेत, जवळजवळ 54 योजना आहेत, त्यातल्या बऱ्याच योजना आज आपण राबवित आहोत. मग त्यातलं सांगायचं म्हणजे हर घर जल योजना म्हणजे आपण आता चालू केलेली आहे, पाणी पुरवठ्याची योजना चालू केली आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे घरांची तीसुद्धा आपण घेत आहोत, प्रधानमंत्री श्रमश्रेणी योजना घेतो आहोत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आपण राबवतो आहोत, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आपण राबवतो आहोत, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सिलेंडर जे गॅस सिलेंडर त्याचीसुद्धा आपण गावामध्ये राबवित आहोत, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, अशा 54 योजना आहेत. पण त्यातल्या बऱ्याचशा योजना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे राबवितात, हे मला सांगायला अभिमान वाटतो. आणि मी हेच सांगतो का, आता ह्यावेळेला आम्ही अजून 4 वर्ष आमच्याकडे शिल्लक आहेत, आता सदस्य आमच्या जोरात आहेत, सदस्यांनी सांगितलेले की आम्हाला अजून भरपूर कामं करायची आहेत. आणि मी खात्री लिहिता सांगतो ह्यावेळेला विरोधकांचा 1 सदस्य निवडून आला, अजून 4 वर्षांनी त्यांचा 1 सुद्धा येणार नाही याची मला खात्री आहे. आणि हे मी बोलतो या आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर बोलतो आहे. आणि आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, मी सर्व सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या सदस्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल त्यांच्या मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.